हो काय सांगाल, खासदार उन्मेष पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गटात सहभागी झालेले, भाजपला आहे धक्का मानला जातोय, नक्की काय सांगाल? नाही, खासदार उन्मेष पाटील सुरुवातीला आमदार होते, नंतर त्यांना खासदारकडे तिकीट दिलं, ते खासदार झाले आणि यावेळेला त्यांचं तिकीट नाकारण्यात आलं. पार्लमेंटरी बोर्डाचे काही वेगळे निकष असतील किंवा त्यांना काही वाटलं असेल सर्वेमध्ये, आणि म्हणून त्यांचं तिकीट ते नाकारलं गेलं. पण त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं मी पक्षातच राहील, पक्षाशी एकनिष्ठ राहील, पक्षाने 2 वेळा मला पदं दिलीत. पण त्यांचं काय आता मन बदललं आणि ते आज उद्धव ठाकरे गटामध्ये शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या गटात गेले, उवाठामध्ये गेलेले आहेत. शुभेच्छा आहेत आमच्या त्यांना. नाही, मला असं वाटतं की आता पार्लमेंटरी बोर्डाचा जो निर्णय आहे, त्यांनी त्यांचं तिकीट नाकारलेला ही वस्तुस्थिती आहे. पण आता आपण पार्टीत आल्याबरोबर आपल्याला 2 महिन्यामध्ये आमदारकी मिळाली, नंतर लगेच खासदारकी मिळाली दुसऱ्यांदा. मला वाटतं अनेक वर्ष काम करणारे कार्यकर्ते पक्षामध्ये आहेत, ते बिचारे कामच करतायत. पण आपल्याला एवढे मोठे 2 मानाचे पद आमदारकी आणि खासदारकी मिळालेली होती, मला वाटतं त्यांनी अजून वाट बघायला पाहिजे होती. परिणाम होईल असं वाटतं बघा, हा भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, इथे कोणाच्या गेल्याने राहिल्याने काही फरक पडत नाही. मी पुन्हा सांगेल की गेल्यावेळी आमची ही सीट 4.5 लाख मताने निवडून आलेली होती, विक्रमी मताने निवडून आलेली होती. 4.5 लाखाच्या वर मला वाटतं की 4.60 का 4.65 असं काही लाखाचं फरक या ठिकाणी होतं. यावेळेला ते रेकॉर्ड आम्हाला मोडायचं आहे. आणि जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि मोदीजींना मानणार आहे, भारतीय जनता पक्षाला मानणार आहे, मित्रपक्ष आम्ही मिळून सगळे या ठिकाणी आमदार आहोत, खासदार आहोत. इथे जळगाव जिल्ह्याच्या बाबतीमध्ये कोणाला शंका घेण्याचं कारण नाही. दुसरा एक विषय, आता ते गेलेले आहेत, आता त्यांनी लढावं आणि निकालात लगेच कळेल. घोडा मैदान समोर आहे. उद्धव ठाकरे म्हणाले भाऊ की भाजप हा फक्त वापरून भेटवून घेण्याचा पक्ष आहे. उद्धवजींना मला वाटतं बोलण्याचा काही अधिकार नाही, त्यांनी आपली कबर स्वतःच खोदलेली आहे, स्वतःच खोदलेली आहे. मी त्यावेळेला बोललेलो होतो, तुम्ही ज्यावेळेला आमच्याशी गद्दारी केली, ज्यावेळेला मुख्यमंत्री आऊट घटकेचा राजा होण्याची तुम्ही घाई तुम्हाला झालेली होती, तुम्ही अगदी छोट्याशा म्हणजे अल्पशा सुखासाठी तुम्ही कायमस्वरूपी आता तुम्ही दुःखात गेलेला आहात. आणि म्हणून तुम्ही स्वतःची कबर तुम्ही त्यावेळेला स्वतःच खोदली, तुम्ही आम्हाला सोडलं, युतीत आमच्यावर निवडून आलात आणि आता तुम्ही काही म्हटलं तर लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही. आता निवडणुका समोर आहेत, त्या लढा आणि निकालातून तुम्ही दाखवा आणि जनताही दाखवेल की कोण खरा आहे कोण खोटा आहे. म्हणून ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर 1 तासापूर्वी मुंबईतच्या स्टुडिओमध्ये त्यांची मुलाखत घेतली गेली. कोणाची? उन्मेष पाटलांची. उन्मेष पाटील त्यांच्या बोलताना मुलाखतीत असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांना चांडाळ चौकडीने घेतले. आता ते त्यांचा ते काही बोलू शकतात, आता त्यांनी पक्ष सोडलेला आहे, आता ते काही बोलू शकतात. आता तुमचं तिकीट नाकारलं तर त्याची कारणं तुम्हाला माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे ना का नाकारलं म्हणून, केंद्रीय नेतृत्वाने का नाकारलं. मी त्यांना वेळोवेळी समज पण दिली होती, त्यांच्याशी बोललोही होतो, त्यांची चर्चा केली होती काही विषयात. ते जर असं म्हणत असेल चांडा चौकडीने घेरलेलं आहे तर मला वाटतं की आपण आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, आपलं काय चुकलं म्हणून असं बोलून नाही चालणार. आमच्या नेत्यांवर ते असं म्हणत असेल चांडा चौकडीने घेरलं तर हे एवढं मोठं सगळं उभं राहिलेलं आहे, सगळं हे पक्ष आज आमचे सगळे निकाल येत आहेत, रिझल्ट येत आहेत एवढे पॉझिटिव्ह, तर त्याच्यामुळेच आहेत का, त्यांच्यामुळे येत आहेत. म्हणजे मला वाटतं हे या बोलण्यामध्ये कुठले तथ्य नाही आहे. त्यांना तिकीट नाकारलं म्हणून त्यांनी काही बोलावं आणि त्यांच्या कोणाच्या म्हणण्याला मी महत्त्व देत नाही. आता घोडा मैदान समोर आहे, तुम्ही म्हणतायत ना, आता तुम्ही घोडा मैदान समोर आहे तर तुम्ही विरोधात आहात ना, आता तुम्ही लढा आणि दाखवा लोक जनता तुम्ही कोणाच्या पाठीशी आहे म्हणून, तुमच्या पाठीशी किती आहे म्हणून. काय धोरण नाकारल्याचं त्यांना, तुम्ही म्हटलं की त्यांना समजवलं होतं काय कारण नाही. आता त्या मी आता की सार्वजनिक बोलण्याच्या गोष्टी नाही आहेत, पण त्याच्याशी मी चर्चा केली होती, मी त्यांना बोललो होतो वर्षभरापासून, त्यांना सांगत होतो काही गोष्टी बोललेलोही होतो. तर तुम्हाला सांगण्याची म्हणजे सांगण्यासारख्या काही आवश्यकता नाही आहे, अंतर्गत काही गोष्टी होत्या. पण मला वाटतं आपल्या चुका लपवण्यासाठी आपण कोणावर आरोप करायचे, चांडा चोकडीने घेरला याने त्याला, तर त्यांनी पात्रता आहे का आपली देवेंद्रजीबद्दल बोलण्याची. म्हणजे पक्ष सोडला म्हणून आपण काही बोलायचं योग्य नाही. त्यांनी असं म्हटलं की आज त्यांनी स्पष्ट केलं की मला उमेदवारी मिळाली म्हणून मी उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी पक्षाने सोडला आहे, तर बदल्याचं राजकारण भाजपमध्ये केलं जात होतं बैठकांना डावलणं वगैरे असे. कोणत्या बैठकांना डावलं, आता खासदार होते, आता अजून खासदार आहेत ते, त्यांना कुठे डावललेलं आहे, काहीतरी कारण सांगायचं. कोणत्या बैठकांना डावललं त्यांना, कोणत्या बैठका झाल्या, तिकीट द्या झालं, मी तर एकदा आलो, आज दुसऱ्यांदा जिल्ह्यामध्ये आलो, कोण कोणाला डावललेलं इथे. तुम्हीच पहिल्यांदा सांगता की बा मी पक्षाचाच आहे, मी पक्षाचंच काम करेल, कार्यकर्ता म्हणून काम करेल,
आणि लगेच राजीनामा देतात आणि मला डावललंही म्हणतात. मला वाटतं असं असं काहीतरी बोलावं संबंधित ते काही योग्य नाही, पण मला असं वाटतं की त्यांनी फार चूक केलेली आहे. पुढे त्यांना भविष्य होतं या पक्षामध्ये, दोघांनाही त्यांचं भविष्य होतं, पण त्यांनी खूप घाई केली आणि आज त्यांना त्याचं नंतर कळेल की आपण काय चूक केली म्हणून. शिंदे गट आहेत, अजितदादा गट आहे, हा गट सुद्धा नाराज आहे. जाहीर रीतीने नाराजी त्यांनी व्यक्त केलेली आहे की विश्वासात घेतलं जात नाही, सन्मान दिला जात नाही. मला वाटतं सगळ्या तालुक्यामध्ये बैठका सुरू आहेत. काल तुम्ही पाचोऱ्याला बघितलं असेल, त्या ठिकाणी किशोरप्पा होते, त्यांचे कार्यकर्ते होते, आमचे आमदार होते, मंगेशदादा होते, तिथे आमचे सगळे कार्यकर्ते होते, खासदार उमेदवार होते आमचे, वाघ आमच्या स्मिताताई, सगळेजण त्या ठिकाणी होते. थोडाफार प्रत्येकाच्या मनामध्ये किंतु परंतु आहे. आता त्यांचेच पालकमंत्री या ठिकाणी आहेत, पालकमंत्रीचं मी पण नाही की नाराज असण्याचं कारणच नाही, का निधी मिळाला नाही, का वाटप झालं नाही, का हे झालं नाही. मला वाटतं पण थोडेफार अंतर्गत पक्षामध्ये सगळ्यात आम्ही आता वेगवेगळेच होतो 2.5 वर्ष, त्यामुळे थोडेफार वाद सगळीकडे किरकोळ वाद आहेत आणि ते राज्यभर आहेत मी असं म्हणत नाही, पण मला असं वाटतं की एकदा आता सगळ्यातून तिकीट वाटप झालं आणि नेतृत्वाने ठरवलं तर आम्ही सगळे संघटितपणे लढणार आहोत, एकत्रितपणे लढणार आहोत. आणि तुम्ही बघा निकाल, अतिशय पॉझिटिव्ह निकाल येतील, म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल. सगळे तुमचे सगळे मीडियाचे सर्वे वगैरे सगळे फ्लॉप होतील अशा पद्धतीने निकाल राज्यामध्ये येणार आहेत. हो, पण एक अजून असं आहे की राज्यभर तुम्ही संघटन मोर्चाची भूमिका घेतात, सातारा असेल, माढा असेल, नाशिक असे सगळे राज्यात तुम्ही बऱ्याचशा गोष्टी घेतात, पण असं वाटत नाही की जळगाव जिल्ह्यात दोघं मतदारसंघात दुर्लक्ष होतं जनरली? तुम्हाला मागच्या वेळेचा आमचा 4-4.5 लाखाच्याकडे दोन्हीकडचे होते, रावेर 4 लाख आणि इकडे आम्ही 4.5 लाख. तुम्हाला पुन्हा सांगतो की तर त्याच्या पुढे आम्ही नाही गेलो तर मग मला म्हणा की तुमचं दुर्लक्ष झालं म्हणून. आता आम्ही सांगतो आम्ही त्याच्या पुढे जाऊ, मतदार तयार आहेत. सगळ्यांना वाटतं आहे की केव्हा एकदा मतदान होईल, आम्ही केव्हा कमळाचं बटन दाबू म्हणून, किंवा मोदींना पंतप्रधान करू. सगळ्यांचं लक्ष एकच आहे आता, त्यामुळे दुर्लक्ष आहे का लक्ष आहे हे तुम्हाला मतदानाचं मताधिक्य बघितल्यावर तुम्हाला निकाल लागल्यावर कळेल. मी तुम्हाला तेच सांगतो आहे की आम्हाला मागचे रेकॉर्ड तोडायचं आहे, निकाल लागल्यावर आपण बोलू. मी सांगेल की जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला आहे, इथे पक्षाला मानणारे लोक आहेत, मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे लोक आहेत, इथे आमचे मित्र शिवसेना शिंदे गटाचे 3-4 आमदार या ठिकाणी आहेत, इथे राष्ट्रवादीचे मंत्री एक या ठिकाणी आहेत, सगळे आम्ही सोबत आहेत, RPI आमच्या सोबत आहोत. आणि हा जिल्हा तर आम्ही सगळे मिळून, म्हणजे पूर्वीही भाजप तुम्ही बघितलं असेल, आम्ही दोन्ही खासदार आमचेच होते, आमची ज्या ठिकाणी जिल्हा परिषद आमचीच होती, MLC आमचेच होते, आतापर्यंत 4-5 टर्म झाले आमचेच आहे सगळे या ठिकाणी. आमचं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं आहे, मित्रपक्ष आमच्या सोबत आहेत, शिवसेना आहेत, गुलाबभाऊ मंत्री आहेत, अनिल दादा मंत्री आता राष्ट्रवादीचे, आम्ही सगळे सोबत आहोत. आणि आता तर मग खरं म्हणजे इतकी अनुकूल परिस्थिती मला वाटतं पहिल्यांदा आहे. आणि शेवटी मोदीजींचा जलवा आहे, त्यांचं नेतृत्व आहे, लोकांचा त्याच्यावर विश्वास आहे, भाजपावरचा विश्वास आहे, आणि त्यामुळे यावेळेला मागचं सुद्धा रेकॉर्ड तुटेल 4.5 लाख मतांचं, एवढंच मी आपल्याला सांगेल. मला वाटतं पक्षश्रेष्ठी ज्यावेळेला विचारतील त्यावेळेला विचारा, मी देऊ त्या विचारा सांगू काय असेल नसेल ते आम्हाला विचार. आता विचारलं तर आता ते म्हणता मी डायरेक्ट त्यांची वरती हॉटलाईन आहे तर मग आम्हाला कोणी विचारणार पण नाही कदाचित. त्यांचा प्रवेश झालाय का भाजपमध्ये एकनाथ खडसेंचा? ते त्यांनी सांगावं ना, ते मला काय माहिती आहे ते दिल्लीला कसे गेले. मग आता प्रवेश झाला असता ते एवढं मोठं नेतृत्व आहे राज्याचं तर ते कळालं असतं ना. खडसे म्हणजे काही छोटे कार्यकर्ते आहेत का की कोणीतरी गळ्यात रुमाल टाकला आणि झाले म्हणून? ते राज्यातलं मोठं नेतृत्व आहे. कारण काय आता त्यांना नगराध्यक्ष झालेत, ते निवडून आलेत, पक्षाने त्यांना पूर्ण मदत केली, मी स्वतः त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं होतो. झाले ना ते ज्यावेळेला 40 गावचे आपले आता खासदार उन्मेश पाटील ते पण त्यावेळेला आमदार झाले, त्यावेळेला माझा आग्रह खूप होता त्यांना तिकीट, आपलं कल्पना आहे, आपण त्यांना तिकीट द्यायला लावलं. त्यावेळेला आमचे तत्कालीन नेते होते खडसे, त्यांचा विरोध होता, खूप खूप टोकाचा विरोध होता, दिला पण त्यांना तिकीट, पक्षाने तिकीट दिलं ना त्यांना, भारतीय जनता पक्षाने आमच्या नेतृत्वाने केंद्र नेतृत्व त्यांना तिकीट दिलं, आमदार झाले. दुसऱ्यांदा अजून असं वाटलं की यांना खासदार करावं, आपण त्यांना खासदारही केलं नाही असं नाही आहे. आणि पक्षामध्ये जे लोक आहेत ते सगळे माझ्या जवळचेच आहेत, दूरचं कोणीच नाही आहे. त्याच्यामुळे याच्यावर नाराज आहे आणि त्याच्यावर आहे कारण नको इथे मला असं वाटतं. पण मला वाटतं सबुरी, कारण गेल्यावेळी ज्यावेळेला आम्ही स्वतंत्र लढून शिवसेना सोडून त्यावेळेला मी करण पवारांना म्हटलं होतं की तुम्ही आमदारकी लढा, आपण निवडून आणू तुम्हाला म्हणून, तरुण कार्यकर्ता उमदा कार्यकर्ता वाटलं होतं. पण इथे मी पुन्हा सांगेल की इथे
पक्ष सर्वस्व आहे. इथे असं नाही आमच्याकडे, माणूस हा महत्त्वाचा नाही आमच्याकडे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पाहिलं असेल जे मी म्हणणारे होते त्यांची आज अवस्था काय झालेली आहे. करण पवार तो नवीन आलेला कार्यकर्ता आहे, उन्मेष पाटील पण नवीन आलेला कार्यकर्ता आहे, 10 वर्ष झाले त्यांना येऊन. पण मी म्हणणारे जे जुने कार्यकर्ते आहेत, स्वयंभू नेते, त्यांची काय परिस्थिती झाली? नको नाही स्वीकार दिले. इथे पक्षाला महत्त्व आहे, पार्टीला महत्त्व आहे. आमच्या अंगामध्ये अहंपणा आला की मग काय होतं हे आपण बघितलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की माझ्याजवळचे माझे सगळेच कार्यकर्ते, सगळेच नेते माझ्याजवळचेच आहे. जिल्ह्यामध्ये काय, उत्तर महाराष्ट्रामध्ये काय, राज्यात काय, तो प्रश्न या ठिकाणी नाही आहे. पण मला वाटतं की त्यांनी एकदम तडकाफडक्याचा निर्णय करणं हे काही मला योग्य वाटलं नाही. गाजलेला प्रश्न म्हणजे एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश, आणि प्रवेश झाल्याचं एका इंग्रजी दैनिकाने प्रथम पहिल्या पानावरती दिलेलं आहे. खडसेंनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली अशी पण माहिती आहे. चांगलं आहे. आणि शरद पवार गटाला विश्वासात घेऊन भाजपमध्ये जाणार असल्या, वा, हा एक असा नवीन चांगला प्रकार निघालेला आहे. त्यांना विश्वासात घेऊन, ज्या पक्षाने मला आमदार केलं त्यांना विश्वासात घेऊन मी आता दुसऱ्या पक्षात जाणार आहे. चांगलं आहे. नाही, मला काही त्यांच्याबद्दल माहिती नाही. ते कुठे गेले काय गेले, मी आता तुमच्या चॅनलच्या तुम्हीच प्रश्न विचारत होता की कुठे गेले काय गेले ते सांगतो. मला कोर्टाचं काम होतं, नंतर मग मी तिथे गेलो, भेटीगाठी होत असतात. चांगलं आहे, भेटीगाठी बनला जो काही काळ आहे तो एकनाथ खडसे भाजपवर टीका करताना बघायला मिळत नाही, तुमच्यावर करताना बघायला मिळत नाही, तुम्ही सुद्धा त्यांच्यावरती टीका करताना कसे दिसत नाही, त्याच्यामुळे बरेच तर्क होणार. नाही नाही, माझा काही प्रश्न नाही बाबा. माझं अगदी जे आहे ते मत स्पष्ट आहे, जे आमचे ते आमचे, जे आमचे नाही ते आमचे नाहीत. समजलं का? आता परवा ते म्हटलं होतं की भाजपाला कुत्रं विचारत नव्हतं. मी त्यावेळेला बोललो आपल्याशी, भाजपची परिस्थिती अशी कधी नाही आहे. आणि आपण ज्यावेळेला आला त्यावेळेला अनुकूल काळ होता. तुम्ही पहिल्यांदा इकडे पक्षात आल्याबरोबर आमदार झालेला होता इथे. तुम्हाला काही फार तुम्ही प्रचार करत फिरले पक्षाचा, आणि पक्षाच्या वाढीसाठी का कुठे आमच्या संघाच्या कामासाठी, आरएसएसच्या कामासाठी कुठे फिरत होतात, कुठे प्रचारक होतात, असं नाही आहे. तुम्ही 90 इथे पक्षामध्ये आला आणि लगेच तुम्हाला तिकीट दिलं आणि तुम्ही आमदार झालात. 95 तुम्ही मंत्री झालात, सतत 6 टर्म तुम्ही निवडून आलात. 15 वर्ष 20 वर्ष तुम्हाला लाल दिव्याची गाडी होती, मंत्री पण होते, विरोधी पक्षनेते पण होते. अजून काय केलं पाहिजे पक्षाने तुमच्या आठ? पण ते धडपड करतायत भाजप देण्यासाठी असं तुम्ही बऱ्याच वेळेला सांगितलेलं आहे. तिच्यावर ते बोललेत भाऊ की बाबा ते मी ऐकलं. त्यांनी सांगितलं की माझे माननीय पंतप्रधान मोदीजींशी संबंध आहेत, माझे अमितभाईशी संबंध आहे, माझे नड्डाजी संबंध आहेत, माझे सगळ्यांशी संबंध आहेत वरती. मला खाली विचारायची गरज नाही, माझ्या शुभेच्छा आहेत. आणि मग त्यांचे जर एवढे संबंध होते तर एवढे वाईट दिवस त्यांना का आले? माझा हाही प्रश्न आहे त्यांना. जर ते भाजपात आले, त्यांना जर सगळे ओळखतात, त्यांचा एवढा सगळ्यांची परिचय आहे, मला यांना विचारायची गरज नाही म्हणतायत, तर मग मला प्रश्न त्यांना हाच आहे की बा तुम्हाला जर एवढे चांगले संबंध होते तर मग तुमच्यावर इतके अशी परिस्थिती आज का आली? एवढी ही जी तुमच्यावर परिस्थिती आली ती का आली? सांगणार याचं त्यांना कळेल. मी असं म्हणणार नाही कोणाचं भविष्य काय, कोणाचं भविष्य कुठे जोडू शकतं, काय होऊ शकतं, पण आता ते कालांतराने कळेल. दोघांनी आपला विश्वासघात केला असं वाटतं काय? नाही, मी कोणाला म्हणणार नाही माझा विश्वासघात झाल्यावर. म्हणून मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, माझा काही वैयक्तिक काही प्रॉपर्टी नाही इथे कुठली. पण पक्षाने त्यांना एवढ्या मोठ्या पदावर दिल्यानंतर, म्हणजे खरंच सांगतो मी, अनेक लोकांचे आयुष्य चालले गेलेत, चांगल्या चांगल्या लोकांचे, मोठे मोठे, पण त्यांना आमदार नाही होतं आलं. खासदार तर फार दूर राहिलं, हे खामदारही झालेत, खासदारही झालेत, पक्षात नवीन आल्याबरोबर अजून काय पाहिजे होतं? थोडे थांबले असते, विधानसभासमोर होती, काही झालं असतं, MLC होती, काही करता आलं असतं. पण लगेच एखादा पक्षनेत्याने निर्णय घेतल्याबरोबर तुम्ही इकडे जाऊन तिकडे शिवबंधन बांधायचं आणि परत देवेंद्रजीवर पक्षावर टीकाटिप्पणी करायची, मला वाटतं हे काही योग्य नाही. आणि आता जास्त न बोलण्यापेक्षा, जास्त बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की आता निवडणुका समोर आहेत. तुम्ही तिकडे गेलेला आहात ना, आता उमेदवारी घेतलेली आहे ना, आता लढा.